नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपण पाहतो की बऱ्याच स्त्रियांना संभोग करताना खूप जास्त त्रास होतो. त्रास झाल्यामुळे ते पूर्णपणे संभोगाचा आनंद देखील घेऊ शकत नाही. संभोग करणं ही आनंद घेण्याची क्रिया आहे. जर यातून त्रास होत असेल तर मात्र स्त्रियांना ही गोष्ट करण्यामध्ये कुठलाही रस राहत नाही. तर हा त्रास नक्की होतो कशामुळे, तो त्रास कमी कसा केला जाऊ शकतो याच्याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, स्त्रियांच्या योनीमध्ये किंवा आतमध्ये सेक्स हार्मोन असतं. हे सेक्स हार्मोन ज्यावेळेस स्त्री उत्तेजित होते त्यावेळेस बाहेर रस टाकण्याचं किंवा योनीला ओलावा देण्याचं काम करतं. आणि जर बऱ्याच स्त्रियांमध्ये जर सेक्स हार्मोन कमी असतील, कमतरता असेल, तर त्यांच्या योनीमध्ये आवश्यक तो ओलावा येत नाही. ज्याप्रकारे आपण उत्तेजित झाल्यानंतर आपल्या लिंगाच्या वरच्या बाजूला ओलं झाल्यासारखं दिसतं ते आपलं वीर्य नाही, परंतु आपला योनीमध्ये योग्य प्रकारे प्रवेश व्हावा त्यासाठी तो आलेला ओलसरपणा आहे. या ओलसरपणामुळे योनीमध्ये लिंगाचा प्रवेश करताना कुठलीही अडचण येत नाही किंवा त्रास होत नाही. परंतु बऱ्याच स्त्रियांमध्ये हा ओलसरपणा येत नाही, त्यामुळे त्यांना आतमध्ये ज्यावेळेस लिंग टाकत आहात त्यावेळेस खूप जास्त त्रास होतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये ही समस्या जाणवते आणि त्यांना संभोगामध्ये जो इंटरेस्ट आहे हा पूर्णपणे नाहीसा होतो. त्यांना संभोग करणं म्हणजे एक वेदनादायी प्रक्रिया वाटू लागते. त्यामुळे जर एखाद्या स्त्रीला जे योनीमध्ये ओलावा येत नसेल तर योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्यासोबत जी रसाळ फळं आहेत किंवा पालेभाज्या आहेत यांचं जास्तीत जास्त सेवन करणं देखील गरजेचं आहे. याने लगेच योनीमध्ये ओलसरपणा येईल असं नाही, परंतु काही दिवसानंतर हळूहळू योनीमध्ये ओलसरपणा यायला लागेल. आणि तुम्हाला जर लगेच संभोग करायचा असेल मात्र ओलसरपणा नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे तेल आहे ते तेल तुमच्या लिंगावरती लावून तुम्ही संभोग करू शकता. लिंगावरती तेल लावल्यामुळे देखील त्रास बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो. मित्रांनो, आता जर योनीमध्ये ओलसरपणा आहे देखील आणि तरी देखील लिंगाचा आतमध्ये प्रवेश केल्यानंतर स्त्रीला त्रासच होत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण तिची इच्छा आहे, योनीमध्ये ओलसरपणा आहे, लिंगामध्ये देखील ओलसरपणा आहे, तरीही त्याला त्रास होत आहे, तर अशा पद्धतीमध्ये योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा.